नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जो आहे या दिवशीपासून खात्यात जमा होण्यासाठी सुरुवात होणार आहे कोणता दिवस असणार आहे कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे कशा पद्धतीने भेटणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला क्लिक करा मित्रांनो नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरग्रस्तांचे जे जाचक अटीमुळे हे शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहत होते गोष्ट या या ही गोष्ट राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळाली म्हणून या बाधित शेतकऱ्यांनासुद्धा मदत मिळाली पाहिजे पूर्व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे या यादीतून किंवा यामधून कमी होणार नाही असे आश्वासन देण्यातसुद्धा या ठिकाणी आलेले आहे इतकेच नाही तर याबाबत तातडीचे शासनीने काढण्याचा निर्देशसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे मित्रांनो मग यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया सन दोन हजार सतरा अठरा सन अठरा एकोणीस आणि सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात पीक कर्ज घेतलेले शेतकरी पात्र राहतील यांची परतफेड तीस जून दोन हजार वीसपर्यंत असावी अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी पन्नास हजारपेक्षा कमी कर्ज घेतलेले आहेत अशा शेतकऱ्यांना जेवढे कर्ज घेतले असतील तेवढीच रक्कम त्यांच्या खात्यावरती अनुदान म्हणून दिली जाईल पन्नास हजारापेक्षा कमी मित्रांनो यानंतर आता कधी भेटेल किंवा मित्रांनो ज्या दिवशी शासनीने निघेल त्यानंतर दोन ते चार दिवसांनी खात्यावरती पैसे येण्यासाठी सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो शासनाने जेव्हा निघेल आल्यानंतर परत याविषयी त्या शासनानेमध्ये कशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला व तुमच्या मित्रांना मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र